आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या वीज बिल दरवाढीच्या विरोधात आणि लोकांना जे अवाजवी बिल आलेलं आहे त्याच्या विरोधात कालच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. त्या अगोदरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी आंदोलनं झाली. एमएसपीच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, मात्र तरी सुद्धा अद्यापही या वीज दरवाढीच्या विरोधात किंवा अवाजवी बिलांच्या विरोधात सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याचा निषेध आज आम्ही इथे करतोय. कालपासून आमचे मेल आयडी आणि फोन नंबर जाहीर केल्यावरून नवी मुंबईकरांनी सुद्धा मोठ्या संख्येने आम्हाला आमच्या नवी मुंबई मनसे gmail.com वरती मोठ्या प्रमाणात त्यांचे अवाजवी आलेले जे बिल आहेत, अवास्तव जे बिल आहेत ते पाठवलेले आहेत, मेल केलेले आहेत. अनेकांनी फोनवर पाठवलेले आहेत, अनेकांनी फोन केलेले आहेत. मी आजच्या ह्या आमच्या कृतीतून नवी मुंबईकरांना सुद्धा आवाहन करतोय, आज आम्ही या लाईट बिलाची एक प्रतिकात्मक होळी काही निवडक कार्यकर्त्यांसहित करतोय. नवी मुंबईच्या विविध ठिकाणी हे होणारच आहे. बर्न द बिल आणि हॅशटॅग लाईट बिल जाळा असा निषेध करून माझं एवढं म्हणणं आहे, नवी मुंबईकरांनी आणि नवी मुंबईच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी, सर्व महाराष्ट्र जनतेने आपापल्या घरात बसून सुद्धा याचा निषेध केला पाहिजे. आपल्याला जे अवाजवी बिल आलंय, आपण आपल्या कुटुंबासहित आपल्या घरात बसून आपल्या अंगणामध्ये आपल्या सोसायटीच्या आवारात येतो. व्यापाऱ्यांनी आपलं जे खाजगी कार्यालय आहेत, स्वतःचे कार्यालय त्याच्या बाहेर येऊन ही लाईट बिल जाळलं पाहिजे. तुम्ही 2 या 3 या 4 जणांच्या संख्येने या आणि हे लाईट बिल जाळावं, तरच आपला सहभाग याच्यामधला दिसेल, तरच हे जन आंदोलन दिसेल. सरकारला जर वाटत असेल की हे फक्त राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांचं राजकारण एवढ्यापर्यंत हा मुद्दा सीमित नाही आहे, तर लोकांनी सुद्धा याच्यात आपला सहभाग दिला पाहिजे. त्यामुळे माझं नवी मुंबईकरांना, नवी मुंबईच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की आज आम्ही केलेल्या ह्या कृतीनंतर आपण सुद्धा याचा निषेध म्हणून आपल्या घरामध्ये बसून हे लाईट बिल जाळावं, त्याचा व्हिडिओ बनवावा, आपलं मत त्याच्यामध्ये नोंदवावं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियात अपलोड करावा. तो व्हिडिओ मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना मेल करावा, अशी कृती आपल्याकडून सुद्धा अपेक्षित आहे. तरच या जन आंदोलनामध्ये नवी मुंबईकरांचा आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा सहभाग दिसेल असं सुद्धा आवाहन करतोय. आणि यानंतर आम्ही लाईट बिल प्रतिकात्मकरित्या इथे जाळतोय आणि याचा निषेध नोंदवतोय. वीज बिल दरवाढ रद्द करा, वीज बिल दरवाढ रद्द करा, वीज बिल कमी झालेच पाहिजे, वीज बिल दरवाढ रद्द करा, रद्द करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. मी परत एकदा नवी मुंबईकरांना आवाहन करतोय, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही महाराष्ट्रात विविध ठिकाणी आवाज उठवतोय. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी आम्ही वाशी पोलीस स्टेशनला केलेली आहे, त्या संदर्भातलं पत्र दिलेलं आहे. मात्र आता नवी मुंबईकरांकडून आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून सुद्धा त्याची निषेधात्मक कृती, आपण आपल्या घरात बसून, घराच्या अंगणात येऊन, सोसायटीच्या आवारात येऊन, आपल्या खाजगी कार्यालयाच्या बाहेर येऊन आपल्याला अवाजवी आणि अवास्तव बिल आले ते बिल जाळावं. बंद बिल, वीज बिल जाळा हा हॅशटॅग वापरावा आणि आपला अर्ध्या मिनिटाचा, 1 मिनिटाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये अपलोड करावा. तो व्हिडिओ मुख्यमंत्र्यांना, व्हिडिओ ऊर्जा मंत्र्यांना पाठवून सुद्धा आपला निषेध नोंदवावा. महाराष्ट्र निर्माण सेना म्हणून पण आम्ही आपल्या सोबत आहोत, जनतेसोबत आहोत. वेळ प्रसंगी योग्य तो झटका राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एमएसईबीला देण्यात काम सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो.